नमस्कार, मी प्रिया। आपण पाहतात News24 सह्याद्री। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, मार्केंडीय प्रगत विद्यालय आवारातील मटका अड्ड्याचे किरण काळेंनी वेषांतर करत केले स्टिंग ऑपरेशन। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मध्य शहरातील मार्केंडीय विद्यालय व प्रगत विद्यालयाजवळ गांधी मैदानातील सुलभ शौचालयाला लागून असणाऱ्या मटका अड्ड्याचे स्वतः वेषांतर करत फेसबुक लाईव्हद्वारे स्टिंग ऑपरेशन केले। यासाठी काळे यांनी पायजमा, शर्ट, टोपी असा ग्रामीण पेहराव करत कल्याण बाजारावर मटका लावायला त्याची पावती देखील मटका चालकाकडून घेतली। आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी तोंडाला पंचा गुंडाळला होता। हा प्रसंग व्हिडिओमध्ये कैद झाला असून समाज माध्यमांवर तो चांगलाच व्हायरल होत आहे। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शहरातील सर्वांनीच हेरंब कुलकर्णी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना काळेंनी केलं आहे। यावेळी काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मी हेरंब कुलकर्णी असे लिहिलेल्या टोप्या परिधान करत मुलांचे भवितव्य खराब करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या पोलीस व मनपा प्रशासनाचा निषेध केलाय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शाळेच्या परिसरातील अवैध धंद्याच्या टपऱ्या हटवण्याच्या तक्रारीवरून भ्याड हल्ला झाला होता। काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्यांची बुधवारी भेट घेऊन विचारपूस केली। त्यानंतर गुरुवारी दुपारी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले। यावेळी मार्केंडीय शाळेच्या प्रवेशद्वारापासून मटक्याच्या टपरीपर्यंत अंतर टेपने मोजले असता ते केवळ फक्त 30 मीटर भरले आहे। केंद्र शासनाच्या 2003 कायद्यानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या 2011 GR कोणत्याही शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून 100 मीटरच्या आतमध्ये अवैध धंद्यांचा अटकाव करण्यात आला आहे। हे अंतर मोजल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांनी रेड करण्याची मागणी काळेंनी केली। उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकाने वराती मागून घोडे दामटत छापा टाकला। यावेळी काळे यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले। पोलिसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल जप्त केलाय। मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांना देखील तातडीने सदर मटक्याच्या अतिक्रमण टपरीवर कारवाईची मागणी काळे यांनी फोनद्वारे केली। दरम्यान कुलकर्णी यांनी तक्रार केल्यानंतर टपऱ्या गायब झाल्यात, मात्र जवळच्या 100 मीटरच्या आतील गाळ्यांमध्ये हा व्यवसाय पुन्हा सुरू असल्याची कुजबुज परिसरामध्ये आहे। पोलिसांनी याचा शोध घेत पुन्हा तिथे व्यवसाय सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणानंतर ही पोलीस व मनपा प्रशासन जागे व्हायला तयार नाही। आजही शाळा महाविद्यालयांच्या आवारामध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत, त्यामुळे तरुण पिढी मटका, बिंगो, सोरट, IPL सट्टा यामध्ये बर्बाद होत आहे। अनेकांचंही आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल असा इशारा यावेळी काळेंनी दिला आहे। हेरंब कुलकर्णींवरच्या भ्याड हल्ल्याचं प्रकरण शहरामध्ये ताजं आहे। आज याच पार्श्वभूमीवरती काल त्यांची आम्ही शिष्टमंडळासह भेट घेऊन विचारपूस केल्यानंतर शहरातल्या एकूण शाळांच्या परिसरातली काय स्थिती आहे ते पाहण्यासाठी एक मोहीम हाती घेतली आणि एक स्टिंग ऑपरेशन या निमित्तानं आम्ही आज केलं। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलं आणि प्रसार माध्यमाच्या समोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुद्धा केलं। शहरातली मध्यवस्तीतली मार्केंडीय विद्यालय आणि प्रगत विद्यालय जी आहेत त्यांच्यापासून केवळ 30 मीटरच्या अंतरावरती गांधी मैदानातल्या शौचालयाला लागून त्या ठिकाणी मटक्याच्या टपरीवरती मी वेषांतर करून त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या पद्धतीने वेषांतर करून टोपी घालून त्या ठिकाणी एक पंचा घालून पायजामा आणि शर्ट घालून गेलो आणि तिथं मी आकडा लावला। ती आकड्याची पावती जी आहे तुम्ही पावती दाखवतो ही ती पावती आहे। त्याच्यावर काय ते कोडवर्ड असतं K92 K90 असं काहीतरी लिहिलेलं आहे आणि मी साधारणतः 5 ह्याच्यावरती नंबर लावला। 100 रुपये, 25 प्रमाणे, 20 प्रमाणे आणि तेरी आठी पंजा असे 4 लावले ओपनमध्ये। ते 125 रुपयाचं मी मटका लावला त्या ठिकाणी। त्याचा व्हिडिओसुद्धा तो सगळा आता व्हायरल होतो आहे आणि फेसबुक लाईव्हसुद्धा झालं आहे। मला यानिमित्तानं याच्याकडे लक्ष वेधायचं आहे की हेरंब कुलकर्णी यांच्यासारख्या एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, मुख्याध्यापक आणि हाड्याचा शिक्षकावरती त्या ठिकाणी हल्ला होतो, अवैध धंद्यांची तक्रार केली, शाळेच्या परिसरात ते नसावेत म्हणून हल्ला होतो आणि मग म्हणजे शास्त्राचा GR आहे। हा शास्त्राचा GR आहे। GR स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी शाळेच्या 100 मीटरच्या अंतरावरती प्रवेशद्वारापासून असे कुठलेही गोष्ट असू नये आणि हे होऊन सुद्धा त्या ठिकाणी आज आम्हाला जे निदर्शनास आलं की इथे बाई इसरतबाई प्रशालाजवळ आहे, कई विला कुलकर्णी शाळा आहे, स्नेहालय आहे, चाइल्ड लाईनचं त्या ठिकाणी सेंटर आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत। नगर शहरातल्या पालकांनी त्यांच्या शाळेत जाणाऱ्या पाल्यांकडं, महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या मुलांकडं, युवक युवतींकडं, त्यांना अशा चुकीच्या गोष्टींची प्रलोभन जर त्या ठिकाणी शाळांच्या आवारामध्ये मिळत असतील तर कुठल्या विश्वासानं पाठवायचं, हे शहर कुठल्या दिशेने चाललं आहे, हा मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। आज स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,
कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे आम्ही तक्रार केली. त्यांनी पोलिसांना पाठवलं, ठीक आहे वराती माऊंक होईल आपण घोडं त्या ठिकाणी आलं आणि ताब्यात घेऊन त्यांनी त्या ठिकाणी रेड केलेली आहे. पुढची कारवाई काय होती आपण पाहू. मात्र त्या ठिकाणी मनपा आयुक्तांना आम्ही तक्रार केल्यानंतर, खरं हे आधी व्हायला पाहू होतं पण आम्ही तक्रार केल्यानंतर मनपा आयुक्तांनी देखील त्या ठिकाणी त्यांच्या प्रशासनाला पाठवलं आणि अतिक्रमित जी टपरी होती मटक्याची ती त्या ठिकाणी आता उचलल्याची माहिती आता काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी आता मिळालेली आहे. याची शहानिशा देखील एकदा आणखी आम्ही करून घेऊ. मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की हिरंब कुलकर्णी यांचा कलीबुर्गी असेल किंवा दाभोळकर असेल हे होण्याची वाट आपण पाहतोय का? नेमकं नगर कुठल्या दिशेला चाललंय? पोलीस प्रशासन असेल, मनपा प्रशासन असेल, त्यांना जाग कधी येणार आहे? आणि सरते शेवटी या शहरामधल्या लाखो मुलं, विद्यार्थी आणि त्यांचे पालक, महाविद्यालयाचे युवक या सगळे जर आहेत हे सगळे, हा जो लहान वयवट आहे हा जर बिंगो, सोरट, आय पी एल, सट्टा, मटका यावर जर वाहवत गेला तर या शहराची संस्कृती ही बिघडून जाईल, पिढी बर्बाद होईल आणि हे शहर आधीच बकाल आहे याहीपेक्षा ते आणखी बकाल उद्ध्वस्त होईल. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे की या बाबतीमध्ये आम्ही आता अभियान सुरू केलं आहे. म्हणजे आम्ही आता सगळ्या शाळांमध्ये, शहरातल्या आणि महाजनांमध्ये जाणार आहोत, मुख्याध्यापकांना, शालेय प्रशासनाला भेटणार आहोत, त्यांना ह्या जी आरच्या प्रति जशा आज आम्ही मार्कंडीय शाळा दिली तशी भेट देणार आहोत आणि त्यांनाही म्हणणार आहोत की तुम्ही तेव्हा शासनाने निर्धारित केलेलं आहे की त्या ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये तुम्ही अशा प्रकारचे फलक जे आहेत की तंबाखू मुक्त शाळा हे लावले पाहिजेत, जनजागृती केली पाहिजे. शेवटी पोलीस म्हणजे प्रशासन, शासन, समाज, शिक्षक, प्रसार माध्यमं आणि राजकीय पक्ष अशा सगळ्यांनी येऊन एकत्रितपणानं या शहराचा या सगळ्या अवैध धंद्यांपासून श्वास मोकळा करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही काँग्रेसकडे तो प्रयत्न सुरू केला आहे. आगामी काळामध्ये जसं या शहरामध्ये अवैध धंद्यांच्या तक्रारीवरून एक शहरातला आमचं सहकारी कामा भागा नगरीचं हत्याकांड झालं, तशी हत्याकांड तर होणार नाहीत ना, याची काळजी सगळी मिळून घेतली पाहिजे. आत्ताच्या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतं, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.